नमस्कार रसिकहो, द बीट क्राफ्ट हेरिटेज आयोजित नृत्य विविधा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वकर्तृत्वानं स्वतःचं आणि आजूबाजूंच्या साऱ्यांचं आयुष्य बहरून टाकणाऱ्या या युगातील एखाद्या देवी शारदेसारख्या व्यक्तिमत्वाची आणि माझी जेव्हा भेट घडते ना, तेव्हा प्रसिद्ध कवयित्री हेमा लेले यांच्या चार ओळी आठवल्याशिवाय राहवत नाही. आणि त्या ओळी मला कायम नव्यानेच अर्थपूर्ण वाटतात. त्या ओळी आहेत, असा बहर निव्वळ कहर, असा बहर निव्वळ कहर, बघता बघता बघणाऱ्यांची बदलून जाते जुनी नजर. आज माझ्या भाग्यानं ज्यांच्या मुलाखतीचा योग जुळून आला त्या आधुनिक देवी शारदेच्या बाबतीत या ओळी तंतोतंत झुलतात. स्वतःच्या कलेच्या ध्यासाने आणि व्यासंगाने रियाजाने यांच्या कर्तृत्वाला आणि व्यक्तिमत्वाला असा काही बहर आला की वेळोवेळी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा अक्षरशः कहर झाला. हो, मी बोलते आहे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा कथक गुरु पंडिता मनीषाताई साठे यांच्याबद्दल. मनीषाताई या खरं तर रसिकांना अपरिचित नाहीच आणि त्यांची ओळख करून देण्याएवढी मी मोठीही नाही, पण काही ठळक गोष्टींचा उल्लेख अशासाठी करते की सर्वांनाच त्यांचा सुयोग्य असा परिचय व्हावा. पंडिता मनीषाताई साठे यांचा जन्म 26 मे 1953 रोजी झाला. लहान वयातच त्यांनी नृत्याचे शिक्षण पंडित बाळासाहेब गोखले यांच्याकडे घेतले आणि पुढे मात्र मुंबईला जाऊन साक्षात नटराज पंडित गोपीकृष्णजी यांच्याकडे त्यांचे पुढील शिक्षण सुरू राहिले. आपल्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीत त्यांनी सवाई गंधर्व, भीमसेन संगीत महोत्सव, शनिवार वाडा नृत्य महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव हे आणि असे अनेक महोत्सवांमध्ये आपल्या नृत्याची छाप पाडली. देशातच नव्हे तर विदेशातही, जसं की अमेरिका, चीन, बहारीन, स्वित्झर्लंड, स्वीडन इत्यादी देशातही त्यांनी आपल्या नृत्य प्रस्तुतीने रसिकांची मने जिंकली. कथक नृत्यात आधुनिक संगीत आणि विश्वसंगीताचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य. जपानी संगीतकार आणि तायकोवादक श्री यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर गेली कित्येक वर्ष त्यांनी जपानी संगीत आणि शास्त्रीय नृत्य अशा अनेक फ्युजन मैफिली सादर केल्यात. आता जपानी वाद्य तायको याचं ते प्रशिक्षणही देतात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शन केलंय. अनेक मानाचे पुरस्कारही मिळवलेत. पुण्यामध्ये गेली 40-45 वर्षांहून अधिक त्या नृत्याचे शिक्षण नृत्य साधकांना देत आहेत. त्यातल्या काहींनी तर नृत्य हेच करिअर म्हणून निवडलंय. मनीषाताईंच्या कलेचा वारसा त्यांची मुलगी गुरु शांभवी दांडेकर ताई आणि त्यांची स्नुषा गुरु तेजस्विनी ताई ह्या अगदी समर्थपणे चालवत आहेत. अशाच ह्या देवी शारदेसमान व्यक्तिमत्वाला म्हणजेच मनीषाताईंना नमस्कार करून आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करते. नमस्कार मनीषाताई. नमस्कार रीना. खूप खूप धन्यवाद तुम्ही आज वेळात वेळ काढून मला ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. ताई, या नृत्य विविधेचा हेतूच असा आहे की नृत्याला पोषक असे वातावरण म्हणजेच आहार, विहार, दिनचर्या ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर तुमची ह्या सगळ्या गोष्टींची जडणघडण कशी झाली? खूपच छान प्रश्न आहे रीना. असं आहे की आत्तापर्यंत या विषयावर फार कमी बोलली आहे मी, त्यामुळे तू मला जेव्हा हा विषय सांगितलास ना तेव्हाच मला खरं खूप आनंद झाला की कुठल्याही नर्तन क्षेत्रातल्या कलाकाराला आहार आणि विहार हा अतिशय महत्त्वाचा असतो. आता ह्याची तू जडणघडण म्हणशील तर जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला याविषयीचे संस्कार आपले आईवडीलच करत असतात. आणि माझ्या बाबतीत असं झालं की मी आईवडिलांना 13 वर्षांनी झाले, त्यामुळे खूपच लाडाकोडाची आणि माझ्यावर खूप कॉन्सन्ट्रेशन असायचं. मला आधी लहान असताना म्हणजे तान्ही असताना खूप मेडिकेशन होतं आणि त्यामुळे काही काही गोष्टी माझ्यासाठी ह्या कंपल्सरी असायच्या आहारातल्या. पण त्यामुळे त्या काळात जरी त्या फार त्रासदायक वाटल्या, नकोशा वाटल्या, तरी आता मागे वळून बघताना असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी माझ्या आहारविहारासाठी जे काही कष्ट केले आणि जे काही माझी नाराजी पत्करून का होईना पण माझ्यावर ते सगळं थोपवलं आणि मला त्यामुळेच हा सगळा मार्ग सुकर झाला यावर माझी श्रद्धा आहे. ताई, आहाराविहाराविषयी तुम्ही सांगितलं, मग ते लहानपणापासून तुम्ही अंमलात कसं आणलं, प्रत्यक्ष अंमलात कसं आणलं? जसं जसं कळायला लागलं
तसं तसं माझ्यासाठी ड्रायफ्रुट्स खूप महत्वाची होती. आणि मग अशी वाटीतून नाही खाल्ली, अगदी सगळं त्याच्यात, अक्रोड आणि बदाम, मनुका, सुकं अंजीर, तुमचं जर्दाळू, बेदाणे, सगळं काजू, सगळं काही ते वाटीभर खायचं. मग पुढे पुढे मी कंटाळा करायला लागले, मग त्याचं मिक्सरमधून काढून माझे आई वडील मला द्यायला लागले, मग ते दुधात घालून प्यायचं. मग असं ते पण बिचारे माझ्यासाठी ते काही करून माझ्या पोटात जावं म्हणून वेगवेगळे प्रकार करायचे. पण मला आठवतं त्या वयामध्ये मला ह्या ड्रायफ्रुट्सनी बहुतेक खूप शक्ती दिली. आणि मग साधारण गोपीजींच्याकडे शिकायला लागल्यापासून असं कधी वीक किंवा असं कधी जाणवलं नाही, कारण कधीच कुठल्या आजाराचे आणि किंवा अशक्तपणाचे कधी लाडच नाही झाले. पण असे खूप तास तुमचा रियाज चालायचा, खूप तास, मग सकाळी 7:15 ते शाळा चालू होती तोपर्यंत 11:20 हा सलग रियाज चालायचा. मध्ये 9 एक ग्लासभर दूध, हेच ते ड्रायफ्रुट्स घातलेलं, हे कंपल्सरी प्यायला लागायचं. पण मी म्हटलं तसं की तू थकलीयेस तर जरा तू बस, असं कधी गोपीजींनी नाही म्हटलं. आणि 11:20 युनिफॉर्म घालून 11:30 शाळेला गेलं, 5:30 घरी आलं की घरी आल्यानंतर सुद्धा नाही कधी त्यांनी म्हटलं की बापरे सकाळी 7 तुझं हे चालू आहे तर बस जरा विश्रांती घे, असंही कधी कोणी म्हटलं नाही. आणि मला वाटतं त्यामुळेच टफ व्हायला जास्ती मदत झाली स्वतःचं स्वतः, की इतर घरांमध्ये जरा कुठे सर्दी आली की अमुक कर ढमुक कर, आजच्या दिवस शाळेत नको जाऊस, आणि असं मला कधी असे अल्टरनेटिव्ज मिळालेच नाहीत. कारण डान्सला सुट्टी घेतली तर त्याच्या दुसरे दिवशी गोपीजी मार देऊनच स्वागत करायचे, तर तो जर चुकवायचा असेल तर आपण एकतर आजारी पडायचं नाही, किंवा आजारी पडलं असेल तर तो आजार वाटून घ्यायचा नाही. याच्या पलीकडे माझ्यासाठी काही ऑप्शन्सच नव्हते. आणि म्हणून मला वाटतं की आतून सुद्धा, म्हणजे काय म्हणतात त्याला, की एक मनानी आपण टफ असतो आणि एक आपण शारीरिक, मानसिक आणि शारीरिकही टफ व्हायला ह्याचा खूप उपयोग झाला. आणि एक आहाराचं तू म्हणशील तर म्हणजे प्रोटीन्स किंवा काही कॅल्शियम आणि हे ते असे तेव्हा शब्दच नव्हते, कुठल्याही प्रकारचं औषध घेणं नव्हतं, पण आई वडील जे पानात घालतील ते खायचं अशी आमच्याकडे शिस्त होती. आणि मला आठवतं माझ्या 9वी 10वीपर्यंत मी फक्त आवडीने काय खायची तर बटाट्याची भाजी आणि उसळी, तर आमच्याकडे रोज उसळ असायची. आणि माझ्याबरोबर मुंबईला माझे वडील येऊन राहिले होते, तर वडीलही बिचारे रोज उसळी खायचे गं. मला आता इतकं वाईट वाटतं त्याचं की कसं त्यांनी रोज अगदी वेगवेगळ्या केल्या तरी त्या उसळीच की नाही, तर भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी आणि उसळी हेच आमच्याकडे आलटून पालटून असायचं. तर पण एकंदर पाहता त्याचा खूपच फायदा झाला. आणि हेच की औषधं म्हणून औषधं कधी घ्यायला लागली नाहीत देवाच्या कृपेनी. आणि हा त्यांचा आहाराचा मार्ग जो त्यांनी मला आखून दिला होता त्याच मार्गावर चालल्यामुळे, असं म्हणायला हरकत नाही. आता तुझा दुसरा प्रश्न होता विहाराचा. आता मला असं अगदी सांगावंसं वाटतं की विहार आणि विचार हे हातात हात घालून चालतात नेहमीच. आपलं मन एक म्हणत असतं, आपलं शरीर एक म्हणत असतं आणि आपल्याला करायला एक लागत असतं. तर ह्या सगळ्याला जर का एकजूट, त्यांची एकजूट ठेवायची असेल तर आपल्याला कुठला तरी एक मार्ग निवडावा लागतो. आणि हा विहार माझ्यासाठी माझ्या आईवडिलांनी ठरवला होता, तो म्हणजे सकाळी उठायचं, 6:30 घरातून बाहेर पडायचं, 6:45 क्लासवर पोचायचं, घुंगरं बांधायची, डान्सला सुरुवात करायची, 11:20 थांबायचं, 11:30 परस्पर शाळेत जायचं, 5:30 शाळा सुटली की 6:00 घरी यायचं. असं मला सगळं म्हणजे घड्याळाभर हुकूम माझं सगळं आयुष्य बांधलेलं होतं. नंतर गोपीजींच्या 2 मी नंतर घ्यायला लागले होते, त्यामुळे असं इतकं व्यस्त की टाइमपास करायला वेळच नव्हता. आणि कॉलेजची 2 एक्सटर्नली तिथे राहून केली, आणि मग लग्न पुण्यातच लग्न झाल्यामुळे पुण्यातच आले. तिथपर्यंतचं जे रुटीन होतं ते हे मी तुला आत्ता सांगितलं.
तर ह्यानंतर मला असं तुम्हाला विचारावं असं वाटतं की देवाने आपल्याला जसं घडवलंय, म्हणजे ज्या आपल्या देवदत्त गोष्टी आहेत त्यांच्याकडे पॉझिटिव्हली कसं बघायचं, आणि जर का त्याच्यात थोडी कमतरता असेल तर ती ह्या सगळ्या गोष्टींनी त्याच्यावर कशी मात करायची? हे बघ, आपल्याला देवानी घडवलंय हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता कोणामध्ये काही न्यून असतं, कोणी सर्व गुणसंपन्न असतं, सर्व गुणसंपन्न फारसं काही कोणी नसतं, पण तरी तू म्हणतेस ते आता बाह्यरूपाबद्दल असं जर आपण धरलं, कारण नर्तन क्षेत्रामध्ये ही परफॉर्मिंग आर्ट आहे, दृश्य माध्यम आहे हे, त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडंफार सौंदर्य हे विचारात घ्यायला लागतंच, पण ते आपल्या हातात नसतं. तर मला असं वाटतं की एक अंतःसौंदर्य असतं, एक बाह्य सौंदर्य असतं. बाह्य सौंदर्य निश्चितपणे आपल्या हातात नसतं, पण आपल्या अंतरातलं, आपल्या हृदयातलं जे सौंदर्य असतं ते मात्र आपल्या हातात असतं. ते आपण आपल्यावर झालेल्या संस्कारांनी आणि आपण स्वतःवर स्वतः करत असलेल्या संस्कारांनी निश्चितपणे बदलू शकतो, सुधारू शकतो. आणि परत तेच आहे की ह्याच्यासाठी फक्त काय पाहिजे, तर स्वच्छ मन पाहिजे, आणि जे जे आपल्या आजूबाजूला चांगलं आहे ते आपल्यामध्ये आत्मसात करून घेण्याची वृत्ती पाहिजे. इथे जर का आपण इतके ओपन माइंडेड जर नसू, तर कदाचित आपलं अंतर्मन खुलायला थोडी अडखाठी येऊ शकते, कारण तिथे एक बॅरियर असतं. ते बॅरियरच सोडून दिलं पहिल्यांदा, आणखीन आपण असं म्हटलं की हां मला हे खूप छान वाटतं, इथे मला यायला पाहिजे, आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न केले, तर एक वेगळा मुद्दा मला शिकता आला जो माझ्यामध्ये नाही आहे. तर अशा अनेक गोष्टी, आपण म्हणतो ना की भगवान दत्तगुरूंनी सुद्धा 24 गुरु केले, आणि त्यांनी म्हटलं की जो जो जयाचा गुण तो तो मी गुरु केला जाणं. त्यांनी मुंगी भुंगा असे छोटे छोटे कीटकसुद्धा गुरु केले, आणि त्यांच्यामध्ये जे जे चांगलं होतं ते आत्मसात केलं. सो बाह्य सौंदर्य आणि आंतरसौंदर्य खूप महत्त्वाचं आहे. बाह्य सौंदर्यकडे फारसं लक्ष जरी नाही दिलं, तर मग नर्तन करताना किंवा नर्तिकेला असं आत्ता आपण म्हणू की जे आवश्यक असतं ते कसं काय मिळवायचं, तर आपला जो काही मोकळा चेहरा आहे, आनंदी स्वभाव आहे, हा रंगमंचावर नक्की दिसतो. आणि म्हणूनच म्हटलं की तुम्ही जर स्वतः आनंदी राहिलात आणि आनंदी राहण्यासाठी वेगळे कष्ट घेतलेत, तर ते जे सौंदर्य खुलून येतं ना, तर ते बाह्य सौंदर्याची पर्वाच नाही केली जात नाही, अजिबातच नाही. पण मग मात्र त्याच्यासाठी तुझ्या मूळ मुद्द्याला यायला पाहिजे की ह्या सगळ्या अंतर्मनातून स्वच्छ असण्यामुळे जे काही एक सौंदर्य प्रतीत होतं ते वेगळं, आणि बाह्य सौंदर्यामध्ये रूप हा बाजूला ठेवला विषय, तर जे शरीराचं एक जडणघडण असते त्याच्यात तुम्ही बेढं बसलात, तुम्ही स्वतःची काळजी न घेणाऱ्या असाल, तर मग मला ते मान्य नाही, कारण हे दृश्य माध्यम आहे. तर त्यामुळे तुम्हाला तुमची शारीरिक ठेवण हे नर्तिकेला योग्य अशीच पाहिजे. म्हणजे आपल्याला अभिनय दर्पणमध्ये आणखी नाट्यशास्त्रामध्ये इतकं सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे, आणि मग त्याचा आपण अभ्यास नाही केला तर आपण आपल्याला नर्तिका म्हणायला योग्यच नाही असं मला वाटतं. तर ह्या बेढप आपण आहोत, मग त्याच्यासाठी आपण काय कष्ट केले पाहिजे, किंवा आपण लठ्ठ आहोत तर आपण डान्सला योग्य आहोत का, हे स्वतःचे स्वतःला प्रश्न विचारून जर त्याची प्रामाणिक उत्तरं दिली, तर मला वाटतं की ती व्यक्ती एक उत्तम डान्सर, उत्तम नर्तिका बनायला योग्य आहे. कारण माणूस स्वतःशीच प्रामाणिक असतो, पण त्याला ते मान्य करायचं नसतं. मग त्याच्यासाठी अनेक प्रकारे तो स्वतःला बचावू बघतो, वेगवेगळी कारणं देऊ शकतो, आणि किंवा काहीही, हे मला मान्य नाही. मला असं म्हणायचं आहे, आपण ज्या क्षेत्रात कार्य करतो त्या क्षेत्राचे काही नियम आहेत, अटी आहेत, आणि काही वॉन्ट्ससुद्धा आहेत, त्या वॉन्ट्स, ती मागण्या पूर्ण करायला तुम्ही झटलंच पाहिजे. तरी मला ना नेहमी हा प्रश्न पडत असतो की आहाराकडे जाताना जेव्हा आपण एक नृत्य साधक असतो तेव्हा नेमकं काय खावं, कसं खावं, किती खावं, न्यूट्रिशस खावं म्हणजे नेमकं काय खावं, हे सगळे प्रश्न कायम भेडसावतात. तर ह्याबद्दल काय सांगा? आपला ना
भारतीय लोकांचा खरं म्हणजे चतुरस्र आहार आहे. आणि जी जे षड्रस म्हणतो ना आपण, आंबट, तिखट, खारट, गोड, तुरट, कडू, हे सगळे आपल्या खरं जेवणामध्ये असतात. आणि हे रस जर सगळे योग्य प्रमाणात आपल्या पोटात रोज गेले तर आपल्याला वेगळा विचारच करायला लागत नाही. पण तू म्हणतेस तसं, जिभेवर ताबा हा मात्र अगदी सगळ्यात पहिले अंडरलाईन्ड असा मुद्दा आहे. आणि प्रत्येक वेळेला ना सगळे हे 4 W's फॉलो करावेत. वाय, व्हेन, व्हेअर, व्हॉट, हे जर स्वतः स्वतःला त्या त्या वेळेला विचारत गेलं तर समज स्वतःच संक्रांत झाली आहे आणि स्वतः केलेले तिळाचे लाडू, आणखीन कडक तिळाच्या वड्या मला खुणावत आहेत, तर मी जर का स्वतःला विचारलं की वाय, डू यू रिअली नीड टू इट दिस, तर प्रामाणिक उत्तर काय असेल की नाही. मग त्या नोचा जर का आपण ऐकलं तर तिथेच आपण एक स्टेप काय म्हणायचं, घसरणीला उतरणीला लागण्यापासून वाचलो. तर असं जर का स्वतःशी प्रामाणिक राहिलं, मला वाटतं की खाण्यासाठी म्हणजे येता जाता न खाणं हे तर फार महत्त्वाचं आहे. आणि हे षड्रसयुक्त खाणं जे मी तुला म्हणते की त्याच्यामध्ये आपण म्हणायचो लहान मुलांना आता कारलं आवडत नाही किंवा तुरट आवडत नाही, आम्ही जसे आवळे चिंचा खाल्ल्या तशा तुम्ही आवळे चिंचा खाल्ल्या नाहीत, त्याच्यानंतरची पिढी तर अजूनच खात नाही, म्हणजे आवडत नाही आम्हाला, असं म्हणून तो विषय संपतो त्यांच्यासाठी. मग काय करायला लागेल? तर मला असं वाटतं की त्याकडे कसं वळवायचं, वळवून पाहायचा प्रयत्न करायचा. यश आपल्याला मिळेलच असं काही मला माहिती नाही, पण आपण तसं वागल्यामुळे आपल्याला जे यश मिळालं आहे, आपल्याला जे फायदे झालेत, ते आपण एन्जॉय करतो. आणि ते जर का पुढच्या पिढीपर्यंत नीट दिले, आपण नीट सांगू शकलो, तर फार मजा आहे त्याच्यामध्ये. पण तुझा प्रश्न असा होता की त्या आहारामध्ये कसं ठरवायचं, काय योग्य काय अयोग्य. तर आता मी अतिशय गोड खाऊ आहे, मला भयंकर गोड खायला आवडतं. पण मग मी म्हणते की आणि मी दिवसातून 2 कॉफी घेतेच, त्याच्यात 1 चमचा साखर घालते. तर मग मी दुसऱ्या, मला जर जेवताना काहीतरी गोड खायचं असेल तर मग मी दुपारची कॉफी घेत नाही. आणि मी म्हणते की चला 1 साखर आपण आता वाचवली आहे पोटात जाण्यापासून, आता आपण काहीतरी एवढं एवढं गोड खाऊ शकतो जेवताना. सो अशी कॉम्प्रोमाइज, कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे. की तुम्ही जसं म्हणाल की आता दुपारी खायचं आहे, मग आता मी जरा इकडे कमी करते, ते जे विचार आहे बरोबर, तो नृत्य साधकाने केलाच पाहिजे. कारण नाहीतर मग आपण डोळसपणे स्वतःकडे कसे बघणार? आपल्या शरीराला जर याची गरज नाहीये हे असं एकदा जर कळलं आपल्याला, तर त्याच्या वाटेला जायचं नाही. आणि मला उलटही सांगणं आहे की जे काय म्हणतात फायटिंग फिट लोक आहेत, अगदी प्रमाणबद्ध शारीरिक ठेवण आहे, दमसास चांगला आहे, तर ह्या लोकांनी तर मुळीच हे खाऊ का आणि ते खाऊ का विचार करू नये. 3 रियाज कंपल्सरी. मग तुम्ही सगळा चतुरस्र आहार हा घेऊ शकता, पण 3 रियाज मात्र आवश्यक. असं नाही मी आत्ता सांगते अगदी षड्रस पूर्ण आहार घ्या आणि घरी पायर पाय टाकून बसा, असं नाही मला म्हणायचं आहे. मला म्हणायचं आहे की त्या आहाराचा रियाजाला उपयोग होणार आहे आणि रियाजाचा स्वतःच्या शारीरिक ठेवणीसाठी उपयोग होणार आहे. सो व्यायामाला पर्याय नाही, रोजचा व्यायाम, रोजचा रियाजा झालाच पाहिजे, हे पहिलं महत्त्वाचं तत्व. आणि मग त्याला पोषक असं काय, तर हा आहार. आणि आहारच दमसास वाढवतो, हे तर पहिलं आपल्याला तत्व मान्य करायलाच पाहिजे की आपण जे खातो त्याच्यावर आपल्याला कळतं की आपला दमसास कसा आहे. म्हणजेच काय, तर ते सगळं कंट्रोलमध्ये ठेवायचं, म्हणजेच स्वतःकडे डोळसपणे बघायला शिकायचं आणि स्वतःकडे त्रयस्थ वृत्तीने बघायला शिकायचं. मला असं नाही आवडणार की कोणीतरी माझ्या मागे म्हणतंय की ताई आता लठ्ठ झाल्यात हं जरा, असं मला म्हटलं तर मला खूप वाईट वाटेल आणि वाईट वाटेल. तर मग हे वाईट वाटू नये याच्यासाठी मी काय करायला पाहिजे, तर मी सजग राहायला पाहिजे. माझी दिनचर्या अशीच मी ठेवायला पाहिजे की माझ्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आणि आपण जर असं वागलो तर आपल्याला दैव आणि पर्यायाने देव साथ देतोच, कारण आपलं आपल्याला कळतं आपण काय चुकीचं वागलोय, म्हणजे आपण काय चुकीचा विहार केला, आपण काय चुकीचा आहार घेतलाय, हे सुद्धा आपल्याला कळतं. मग अशा वेळेला आपणच आपल्यावर बंधन ठेवायला पाहिजे, एक प्रकारचा अंकुश आपल्यावर ठेवायला पाहिजे. ताई आत्ताच ना तुम्ही स्वयंशिस्तीबद्दल बोललात,
पण आता जशी मला एक मुलगी आहे, तुम्ही ताई दोन मुलांना सांभाळत, मग हे सगळं पुढे घेऊन जात असताना हे स्वयंशिस्त आणि विचार हे सगळ्याची एकत्र गाठ कशी बांधायची? खूप छान प्रश्न आहे रीना. मला शांभवी आणि ईशानला वाढवताना खरंच खूप कष्ट घ्यायला लागले ह्याच्यासाठी. आणि कष्ट हाच एक शब्द त्याला योग्य आहे की त्याला पर्याय नसतो. अर्थात सगळ्या कुटुंबाची ह्या शिस्तीमध्ये आपल्या मदत लागते. मला नेहमी असं वाटतं हा रीना की मी स्वतःना खूप संसाराला महत्त्व दिलं आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुम्ही क्लासमधनं जेव्हा घरी येता तर तेव्हा तुम्ही 2-2.5 तास सतत बोललेले असता, सतत डान्स केलेला असतो, शिकवलेलं असतं. आणि मग अशा वेळेला तुम्ही घरी येऊन जर का तोंड वाकडं केलं तर मला स्वतःला ते आवडत नाही. मला असं वाटतं की तुम्ही बाहेर जाऊन काम करता म्हणजे काही घरच्यांवर उपकार नाही करत. तुम्ही आनंदीच राहायला पाहिजे. जेव्हा तुम्ही दाराच्या आत येता तेव्हा तुम्ही आनंदीच असलं पाहिजे. मग तुम्हाला आनंद असो, तुम मनातून वाटत असो किंवा तुम्हाला त्याचं ऍक्टिंग करायला लागत असो, आय डोंट केअर. मला तुमचा चेहरा आनंदी पाहिजे. हे माझं पहिलं तत्व आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मुलांची शाळा महत्वाची, त्यांचं अपब्रिंगिंग महत्वाचं, आपला संसार महत्वाचा, कारण आपण तो मांडलाय. मग ह्या सगळ्यामध्ये आपलं जे काही रुटीन आहे ते बसवणं ही एक खूप कसरत असते. आणि ती कुटुंबाच्या मदतीनेच, म्हणजे आपल्या घरातल्या लोकांच्या मदतीनेच सिद्ध होते याच्यावर माझा 100% विश्वास आहे. पण मग ह्या सगळ्यातून आपल्या हातात काय असतं? तर मिळणारा प्रत्येक क्षण हा डान्सला वापरायचा. नंतरचा म्हणजे आपल्या रियाजा संदर्भातला, रियाज झाल्यानंतरचा जो काही आपल्याला फावला वेळ मिळेल तो उगीच जनरल टाइमपास करत वाया घालवायचा नाही. रियाजाला पर्याय नाही, व्यायामाला पर्याय नाही. हे सगळं त्या मुलांच्यावर. तुला खोटं वाटेल, शांभवी लहान असताना 7 वाजता ती उठून यायची बाहेर आणि बसायची मांडी घालून रियाज बघायला. कधीही मला तिने रियाज साठी त्रास नाही दिला. त्यामुळे मुलांना सवय लावावी तशी लागते हेही खरंच आहे. पण शेवटी ती मुलंच असतात. कधी काळी असं असं होण्याची शक्यता असते. पण त्यांनी फारसं आपलं रुटीन बिघडत नाही असा माझा तरी अनुभव आहे. आणि मुलं मोठी झाली, त्यांचं रुटीन स्वतःचं झालं की मग आपल्याला कोणतंही एक्सक्यूज राहतच नाही. मग मात्र आपल्याला अगदी कसोशीनी आपला आपलाच मार्ग जो काही आपण ठरवलाय त्याच्यावर चालायला लागतं. हे मुलांच्या बाबतीतलं 19-20 होण्याची खूप शक्यता असते. पण त्यांना सवय लागते. आपण जर नीट त्यांना सवय लावली तर ती त्यांना सवय लागते. आणि परत तेच गोड बोलून, समजावून सांगून, ही ह्याच त्याच्या पद्धती आहेत. रागवून, त्रागा करून, चिडचिडेपणाने सवय लागणं शक्य नाही. कारण मुलं त्याच्यावर धापे ता मी म्हणते त्याप्रमाणे तशी असतात ती. आजकालची मुलं तर एवढी खूपच ती अतिशहाणी आहेत सगळी. आणि शहाणीत जन्मतात ती. त्यामुळे त्यांना जर का आपल्याला हँडल करायचं असेल तर प्रेमाने आणि समजावून सांगूनच मला वाटतं नक्की होतात ती तशी. म्हणजे जी परिस्थिती येईल त्याला तोंड देऊन आपला वेळ काढणं हे खूप इम्पॉर्टंट. अगदी अगदी खरंय. ताई आता आहार झाला, विहार झाला, पण त्यात एक स्वयंशिस्त येते. आणि स्वयंशिस्त आणि विचार स्वतःचा हे पण त्याच्यात खूप इम्पॉर्टंट असतात. सो त्याबद्दल काय सांगाल रीना? तू म्हणतेस तसं स्वयंशिस्त अतिशय महत्त्वाची असते. जसं मी म्हटलं मगाशी की आपल्यालाच आपल्या स्वतःकडे त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघायला यायला पाहिजे. आणि हे जर का आपल्याला आलं तर ऑटोमॅटिकली आपण एक प्रकारची शिस्त बाळगतो, अंगी बाणवून घेतो. मी काही 20-21 वर्षापूर्वी माझ्या मुलींना नेहमी सांगायची बरं का की तुम्ही सकाळी उठलात आणि आपल्या आपल्या रूमच्या बाहेर आलात की तुम्ही असं समजलं पाहिजे की तुमच्या चहू बाजूला कॅमेरे लावलेत आणि त्याचं प्रक्षेपण अख्ख्या जगात होतं आहे. म्हणजे फक्त कोणीतरी एखादी व्यक्ती नाही तुम्हाला पाहते, अख्ख्या जगामध्ये त्याचं प्रक्षेपण होतं आहे. मग म्हणजेच मला काय सांगायचं असायचं की तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचे हातवारे, तुमची बिहेवियर, वर्तणूक ही सगळी इतकी डिग्निफाईड पाहिजे, इतकी प्लीजिंग पाहिजे की जी पाहिल्यावर लोकांना आनंद मिळाला पाहिजे. आनंद आणि आनंदच मिळाला पाहिजे.
तुम्ही चिडचिडे असाल, तुम्ही त्रागा करत असाल, तुम्ही आरडाओरडा करत असाल, तुम्ही मोठ्या स्वरात बोलत असाल, तर मला नाही वाटत की तुम्ही या जगातल्या लोकांना आवडाल. सी जगातल्या काय, आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा आपण नाही आवडणार असं जर वागलो तर. या स्वयंशिस्तीमध्ये पहिल्यांदा येतं काय, तर आपलं रुटीन येतं की किती वाजता उठायचं आहे, किती वाजता काय करायचं आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जर का आपण एक छोटंसं टाईमटेबल लेखी नाही बनवलं तरी चालेल, पण आपल्यासारख्या डान्सर्सना हे नकळत बनलेलंच असतं, बनलेलं असतं. आणि तसं पाहता आपलं कार्यक्रमाव्यतिरिक्तचे दिवस जे असतात त्याच्यासाठी आमचं हेच टाईमटेबल असतं की रुटीन संध्याकाळी 6 ते 8 क्लास असतो, रुटीन सकाळी 8:30 ते 10:30 रियाज असतो, याच्यामध्ये बदल नसतो. मग हे करत असताना पळवाटा नाही शोधायचा त्याच्यापासून, हे आपलं रुटीन आहे, ते तेवढंच सिन्सिअरली आणि तेवढंच आनंदाने केलं गेलं पाहिजे. आणि नुसता आनंद पुरत नाही ग, त्या आनंदासाठी ना विश्वास आवश्यक असतो की मी हे जे करते ना यांनी मला खूप चांगली फळं मिळत आहेत. ही जी माझी सगळी एवढी जगभर पसरलेल्या माझ्या विद्यार्थिनी कथकच्या प्रसाराचं कार्य करत आहेत, तर हे सगळं बीज पेरलं, उत्तम बीज पेरलं गेलं त्याच्याचमुळे मला हे दिसतंय. मग असा जेव्हा आपल्याला स्वतःच स्वतःची थोड्या प्रमाणात का होईना पण शाबासकी मिळते, तेव्हा आपल्याला तर मग ती शिस्त सोडायला चान्सच नसतो. म्हणजे उद्या जर मला वाटलं की नाही आज रियाज नाहीच करायचा, मला कंटाळा आलाय, तर चालेल का? तर नाही चालणार. कारण माझ्याकडे ज्या काही मुली सकाळी रियाजाला येतात, परफॉर्मर्स असतात, युनिव्हर्सिटीजमधनं बॅचलर्स मास्टर्स करणारे असतात, तर ह्यांच्यासमोर आदर्श काय, तर ताई आज उठल्याच नाहीत लवकर, सर हे मला स्वतःला नाही चालणार. म्हणजे त्या शिस्तीला आपण पकडून ठेवायला पाहिजे. तुम्ही म्हणता की मनातनच हे पक्क असायला पाहिजे की नाही हे नाही करायचं. करेक्ट करेक्ट. आणि टूअर इज ह्युमन, आपण म्हणतो की चुका होतात, आळस येतो, कंटाळा येतो, तर हे काय फक्त तुमच्याच वयाला येतं असं काही नाही, माझ्या वयाला मलाही येतं. पण त्याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि कोणत्या मार्गाने पडायचं, हा मार्ग म्हणजे स्वयंशिस्त. म्हणजे आपल्याला असं वाटतच नाही कामा की काय ना बोर असं झालं, ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी डान्स बंद करा, मग तुम्ही डान्स करायला अयोग्यच आहात, 100% अयोग्य. तुम्हाला असं वाटतच नाही कामा, किंवा तुम्ही शिकवताय कोणाला तर तुम्ही शिक, मला आता हिला शिकवायचंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदम युजलेस टीचर आहात. कोणालाही कधीही शिकवताना जर तुम्हाला काय असा जर तुमचा चेहरा होत असेल तर तुमच्यामध्ये ती इन्स्टिंक्टच नाही आहे शिकवण्याची, असं समजायला हरकतच नाही. शिकवताना आनंद पाहिजे, उत्साह पाहिजे, प्रफुल्ल चेहरा पाहिजे. कितीही कोणतीही संकट आली, कितीही दुःखाचे डोंगर पसरले, पण जर तुम्ही तुमच्या विद्यार्थिनींसमोर जात असाल तर तुम्ही पॉझिटिव्ह वाईब्सच घेऊन जायला पाहिजे आणि ज्या त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवल्या पाहिजे, हेही त्या शिस्तीमध्येच येतं. कारण आपण काही आभाळातून नाही पडलेलो ग, आपल्याला संकट आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत, शारीरिक त्रास आहेत कोणाकोणाला, पण ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर ही जी शिस्त आहे ना ती तुम्हाला अशी बाहेर काढते, ती तुम्हाला मुळी त्याच्यात राहूच देत नाही. कारण तुम्हाला कवढं शिकवायचं आहे, कवढे अव्हेन्यूज आहेत, स्वतःवर काम करायचं आहे, स्वतः पाठ करायचं आहे, स्वतः कोरिओग्राफी करायची आहे, स्वतः म्युझिक करायचं आहे, आणि हे सगळं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं आहे. मग ते पोचवत असताना तुम्हाला असं दुःखी राहून चालणारच नाही. आपण म्हणतो की नाही आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला दिले संस्कार ते आपण पुढच्या पिढीपर्यंत पोचवत असतो. मग एक टीचर म्हणून, एक शिक्षिका म्हणून, गुरु म्हणून ही जबाबदारीच बनते की आपल्याला हे सगळं पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोचवायचंय, जेणेकरून ती पिढी पुढे ह्याच मार्गावरून चालू शकणार आहे. सो म्हणून स्वयंशिस्त महत्वाची. ताई आम्ही इतके वर्ष तुम्हाला बघत आलो आहे की तुम्ही वेळेच्या बाबतीत अतिशय प्रॉम्प्ट आहात, तर मग काय तुम्ही आम्हाला या आजच्या पिढीला तुम्ही आम्हाला काय सल्ला द्या, म्हणजे ती कसं त्याचं सगळं मोठ कशी बांधायची, खरंच ती अवघड असते ग बांधायला. आपण ठरवलेल्या एका वेळेसाठी अनेक जण आपापली कामं ऍडजस्ट करून आलेली असतात, हो की नाही, मग आपण त्यांच्या वेळेची कदर करायला पाहिजे. आणि जर का आपणच
वेळेत वागलो तर कदाचित सगळ्यांना तशी बुद्धी होईल. हा, आपल्याला तर खूपदा अनुभव येतो की आपण येऊन तयार असतो पण आपले संगत कलाकार आलेले नसतात. आणि मग हे मला नाही स्वतःला आवडत खरं म्हणजे, पण हे वेळेचं जे आहे ते संस्कारांनीच घडतं आणि मला स्वतःला वेळेत काम करायला खूपच आवडतं. आणि कसं ते बघ की मी मला 7 घुंगरू बांधून पहिला 10 पडलाच पाहिजे ही तेव्हापासूनची शिस्त. हा वेळ पाळण्यामुळे तुमच्या ज्या आयुष्यामध्ये आपण जसं आता ह्या कार्यक्रमात बोलतोय सतत की आहार विहार दिनचर्या, तर वेळ हा घटक जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टीं थ्रू सुद्धा मॅटर करतो. कारण ना माहितीये का की वेळ जो असतो ना तो आपल्या शरीराचं जे एक चक्र असतं, एक मानसिक चक्र असतं एक शारीरिक चक्र असतं, आणि ही दोन चक्र ज्याच्यावर अवलंबून असतात ना ते म्हणजे वेळ असं म्हणायला हरकत नाही. कारण का की आपण समज सगळं टाइमली केलं म्हणजे सगळं वेळेत केलं तर आपल्याला कुठेच आपला जीव कासावीस होत नाही ग. सकाळी अमुक वाजता उठलं तर पूजा नीट होते, तर आपला रियाज नीट होतो, तर स्वयंपाकाला वेळ मिळतो. हे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तिथे जर का कुठे घाई करवून घ्यायची नसेल तर वेळ पाळायलाच पाहिजे. आणि म्हणून हे सगळं महत्वाचं खरं. ताई आता शेवटाकडे जाताना तुमचे आभार मी कसे मानू असं मला वाटतंय. एका माझ्या पेजसाठी मी तुम्हाला विचारलं की तुम्ही मला मुलाखत द्याल का, आणि ह्या वेगळ्या विषयाची मुलाखत होती आणि तुम्ही मला तुमचा अमूल्य वेळ दिला ह्याबद्दल तुमचे काही आभार बिभार मानू नकोस. तुला खोटं वाटेल रीना, पण मी गेल्या अनेक वर्षात या विषयावर बोललेली नाहीये आणि त्यामुळे मलाच खरं खूप बरं वाटलं या विषयावर तुझ्याशी गप्पा मारताना, आणि त्याबद्दल तुझंच खरं तर मला कौतुक करायचंय. पण तरी ताई तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचे. धन्यवाद, आणि सगळ्या प्रेक्षकांना पण धन्यवाद.